धर्माबाद बाभळी बंधारा आंदोलना प्रकरणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध धर्माबाद पोलीस ठाण्यात 2010 गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी धर्माबाद कनिष्ठ स्तर न्यायालयात सुनावणीच्या वेळी सतत गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने चंद्राबाबू नायडू यांच्यासह 15 जणांविरुद्ध 16 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील गोदावरी नदीच्या पाणी वाटपावरून महाराष्ट्र सरकार व आंध्र प्रदेश सरकार यामध्ये वाद निर्माण झाला होता. सन 2010 धर्माबाद बाभळी बंधारा परिसरात जमावबंदीचा आदेश असताना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू व त्यांच्या तेलुगू देशम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बंधाऱ्याच्या ठिकाणी जाण्यासाठी धर्माबाद येथे येत असतानाच आंध्र महाराष्ट्र सीमेवरच त्यांना पोलीस कर्मचाऱ्यांनी अडवले होते. त्याला न जुमानता चंद्राबाबू धर्माबादच्या दिशेने आपल्या कार्यकर्त्यांसह येत असताना शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यामुळे धर्माबाद पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून चंद्राबाबू नायडूंसह त्यांच्यासोबत असलेल्या 15 तत्कालीन आमदार व कार्यकर्त्यांवर ताब्यात घेतले होते. कोर्ट हैज़ JMFC कोर्ट हैज़ इशूड एन ऑर्डर इशूड एन वारंट जिसमें 15-16 लोगों के खिलाफ वो ऑर्डर दिया हुआ है. ये रेगुलर प्रोसेस है जो कोर्ट हमेशा करती है, जो इसके पहले भी उन्होंने दिया था और वही उन्होंने आज डेट एक्सटेंड करके दे दिया है. सर 16 लोग हैं चंद्रबाबू नायडू साहब के अलावा और 15 लोग हैं. त्यानंतर केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारने याबाबतीत लक्ष घालून चंद्राबाबू नायडू व त्यांच्या सहकाऱ्यांना नांदेड औरंगाबाद मार्ग हैदराबादला परत पाठवले. सन 2010 हे प्रकरण आता धर्माबाद कनिष्ठ न्यायालयात सुनावणीला आले आहे, परंतु आत्तापर्यंत सुनावणीत चंद्राबाबू नायडू यांच्यासह साथीदार कोणीही न्यायालयात उपस्थित झाले नाही. यामुळे धर्माबाद न्यायालयाचे न्यायाधीश गजभिये यांच्या न्यायालयाने मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या विरोधात अटक वॉरंट काढले आहे. यामध्ये त्यांचा समावेश आहे. ते तेजी रामलू नायडू, एन नागेश्वर, मल्लेराम, बी जी नायडू, उमा महेश्वर राव, व्ही एच विजय, मुजफ्फरुद्दीन अमिरुद्दीन, हणमंत शिंदे, माधव अप्पाटी, अब्दुल खान रसूल खान, यश सोम जोजू, ए एस रत्नम, पी सत्यनारायण शिवडू, टी प्रकाश गौड, आनंद बाबू यांचा 15 जणांचा समावेश आहे. मात्र हे अटक वॉरंट अंमलात आणण्यासाठी नांदेड धर्माबाद पोलिसांना अजून यश मिळाले नाही. मुख्यमंत्र्यांसह आरोपीला अटक करण्यात पोलीस अजून असमर्थ ठरले आहेत. चंद्राबाबूला अटक झाली तर पुन्हा बाभळी बंधारा पाणी प्रश्न पेटणार हे मात्र निश्चित. पूर्ण याचिका दाखल करण्याची महाराष्ट्र शासन तयारी असताना चंद्राबाबूंना अटक झाली तर हे प्रकरण वेगळे वळण सुद्धा घेऊ शकते. हे या ठिकाणी लक्ष वेधण्यासारखे आहे. प्रतिनिधी नरेश तृप्तेवारसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, नांदेड.